आणि बातमीपत्रात नजर टाकूया आजच्या काही महत्वाच्या बातम्यांवर. बुलढाणा शहरामध्ये धावत्या बसने पेट घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सदर बस ही चिखली आगाराची असून जळगाव ते चिखली धावत असताना बुलढाणा शहरातील गणेश नगर परिसरात बस क्रमांक MH40Y5345 ने दुपारी 2:30 दरम्यान अचानक पेट घेतला. प्रथम बस मधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालक व वाहक यांनी प्रसंगावधान साधून बस मधील प्रवाशांना बस मधून बाहेर काढले, म्हणून सुदैवाने जीवित हानी टळली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. किती प्रवास होते बसमध्ये? बसमध्ये 20 ते 25 जण होते. कोणाला काही इजा वगैरे? नाही, कोणालाच काही नाही इजा, सगळे सुखरूप बाहेर निघाले. तुम्हाला जळताना दिसली तेव्हा बस थांबवली तुम्ही? नाही 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 नाही, थांबल्यावर पेट घेतला तिनं. गणेश नगरला पॅसेंजर उतरून दिले, त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर बोनेटमधून आग दिसली. पहिले धुपट निघलं, नंतर आग लागल्यासारखी झाली. मग मी ताबडतोब दरवाजा उघडला आणि सगळे पॅसेंजर अगोदर खाली घेतले. आणि बसची पार्टी काय होती? जळगावची. त्यानंतर मग 5 मिनिटात गाडीनं पेट घेतला, त्यामुळे मग नंतर आज जायला आम्हाला चान्स भेटला. बाकी पॅसेंजरला काही पॅसेंजर काहीच नाही, काही आलेच नाही. पॅसेंजर सगळे व्यवस्थित उतरून घेतले. या आगीमुळे महामंडळाला जवळपास 3 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते. बुलढाणावरून आकाश जाधवची रिपोर्ट, JTPL News 24 साठी.